नालासोपाऱ्यात किरकोळ कारणावरून 4 जणांत तुंबळ हाणामारी झाली असल्याची घटना घडली आहे. दगड लाथा बुक्क्यांनीही मारामारी करण्यात आली आहे. यात सुजित सिंग वयवर्ष 43 याच्या डोक्याला दुखापत झाली असून नालासोपारा पश्चिमेच्या गुलमोहर अपार्टमेंट समोर काल रात्री 7:30 सुमारास ही घटना घडली आहे. हाणामारी इतकी तीव्र होती की एका इसमाने चक्क बॅगेतील हातोडा घेऊन मारण्याच्या तयारीत होता. घटनास्थळावरील काही तरुणांनी इसमाला अडविल्याने मारहाण होत असलेल्या तरुणांचा जीव वाचला आहे. घटनेची माहिती नालासोपारा पोलिसांना कळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन हा वाद मिटवून 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रात्रीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आज सकाळी व्हिडिओवरून या घटनेचा सर्व थरार समोर आला आहे. शशांक मुलकराज वयवर्ष 26, दीपक शीतप्रसाद पांड्या वयवर्ष 27 असे हाणामारी करणाऱ्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात कलम 324, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हे दोघेही फरार असून पोलीस यांचा शोध घेत आहेत. काल संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास सुजित सिंग आणि त्याचा भाऊ हे फनफेस्टर रोडने जात असताना त्यांना 2 इसम गुलमोहर बिल्डिंगजवळ भेटले आणि त्याला म्हटले चुत्या क्या काय केली रो राय या असं विचारलं असता तो म्हटलं मी का रो राय. याच्यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्या 2 व्यक्तींनी त्यांना दगडाने मारहाण केलेली आहे. सदरबाबत पोलिसांना माहिती मिळाली. स्थानिक पब्लिक पण जाता येताना रस्त्यावर थांबलेले होते, गोळा झाले. पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. भादवीस 324, 323, 504, 506 प्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. सर, यामध्ये कशाने मारहाण करण्यात आली? हातोडी देखील त्यांच्या हातामध्ये दिसत आहेत. तक्रारदाराने तक्रार दिल्याप्रमाणे दगडाने मारहाण केलेली आहे, त्यामुळे त्या पद्धतीने गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सर, यामध्ये जखमी वगैरे कोणी? फिर्यादी हा जखमी आहे. औषधोपचारासाठी त्याला दवाखान्यात पाठवलं होतं. त्याची प्रकृती ठीक आहे. आणि सर, ते जे मारहाण करणारे आहेत ते समोरचे व्यक्ती कोण आहेत सर? हे इथलेच आहेत नालासोपाऱ्यामधील. त्यांना बोलवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत.